शेतकऱ्यांनी यापुढे शेतीमाल आणि द्राक्ष डाळिंब हे मोठ्या प्रमाणात निर्यात केले पाहिजे. फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढाव्यात. परदेशात ज्या वाणांना मागणी आहे अशी द्राक्ष आणि डाळिंब उत्पादित करा आणि निर्यात करा. मग शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला डॉलरच्या प्रमाणात भाव मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. सांगली जिल्ह्यातील भिवघाट येथील शेतकरी मेळाव्यात मंत्री नितीन गडकरी बोलत होते. पुणे बेंगलोर महामार्गाला पर्याय असा या मार्गावर नवा ट्रॅफिक फ्री महामार्ग तयार केला जाणार आहे. हा महामार्ग सातारा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातून पुढे जाणार आहे. त्यासाठी 30,000 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या भागामध्ये आता फार्मर प्रोड्यूस कंपन्या तयार करा. प्री कुलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज, आयक्यूएफ भारत सरकारच्या योजनेतून टाका. कारण ज्या वेळी तुम्ही माल काढता तेव्हा भाव कमी असतो आणि तुमचा माल संपतो तेव्हा भाव वाढतो. त्यामुळे कोल्ड स्टोरेज आणि प्री कुलिंगची व्यवस्था असली. आता तुम्हाला जगात चालणारी द्राक्षाची जात कोणती आहे ते शोधा. लंडनच्या मार्केटमध्ये कोणत्या द्राक्षाला किंमत आहे, कोणत्या डाळिंबा लावलं पाहिजे, त्याचा योग्य प्रकारची लागवड करून तुम्ही जर उत्पादन केलं आणि शेतकऱ्याला डॉलरमध्ये जर उत्पन्न मिळालं तर या भागातली गरिबी, भूकपरी आणि बेरोजगारी दूर झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा दृढ विश्वास आहे. आणि म्हणून संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे प्रकल्प करण्याकरता त्यांनी पुढाकार घ्यावा. भारत सरकारकडून मी त्यांना पूर्ण सहकार्य ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.